नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर जवळील कांद्री माईल परिसरातील रेल्वे क्रॉसिंग जवळील ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. प्राप्त माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडून जबलपूरकडे ट्रक क्रमांक UP70JT1843 क्रमांकाचे ट्रक भरधाव वेगानं जबलपूरकडे जात होते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मध्य प्रदेश येथील रहिवासी अशोक उईके आणि साहिल लाल दुर्वे दोन्ही मध्य प्रदेश हल्ली मुक्काम शिवाजी वार्ड रामटेक मनसर माईल येथे राहणाऱ्या नातेवाईकांना भेटायला जात असताना अचानक भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या दोन्ही दुचाकी स्वारांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्यानं दोघांचेही पाय छिन्नमिंदा झाले आणि दुचाकी MH31AV3892 क्रमांकाच्या दुचाकीला घटनास्थळापासून फरफटत 3 किलोमीटर अंतरापर्यंत नेले आणि कांद्री येथील चेकपोस्ट जवळील परिसरात ट्रक सोडून ट्रक चालक पसार झाला. तत्काळ घटनेची माहिती टोल प्लाझा रामटेक यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आलं. टोल प्लाझा अँब्युलन्स टीम डॉक्टर अनिल गजभे, पांडुरंग वाघाडे, बंडू नखाते, सुनील इडपाची यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात रेफर करण्यात आले. नागपूर येथे नेत असताना वाटेतच दोन्ही जखमींचा मृत्यू झाला. मेडिकल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रामटेक पोलिसांनी ट्रक जप्त केला असून घटनेची अधिक तपास रामटेक पोलीस करतायत. महाराष्ट्र TV24 साठी अजय मेहरकुडे, रामटेक. इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी. वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर, नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट. तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ. और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर. हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपुर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर.